तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी ग्रामपंचायत निवडणुकींच्या धुराळ्याची। राज्यातल्या 14,000 जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानुसार जानेवारीमध्ये 14,234 ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे। 15 जानेवारीला सकाळी 7:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होईल, तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा हा कार्यक्रम जाहीर केलाय। कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील 14,234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला होता। त्यावरून सुद्धा मोठी राजकीय लढाई महाराष्ट्रामध्ये रंगलेली होती, त्यात अनेक कामं रखडल्याचा आरोप केला जातोय। आता निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पद हे जनतेतून निवडण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतलेला होता, पण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तो निर्णय बदलून सदस्यांमधून निवड करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे। आणि गावागावात राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन गावागावामध्ये राजकीय निवडणुकीचा हा धुराळा उडणार यात शंका नाही। राज्यातल्या 14,234 ग्रामपंचायत निवडणुकांचा हा निवडणूक कार्यक्रम नेमका कसा असणार आहे आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 23 ते 30 डिसेंबर या दरम्यान तुम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। अगदी जवळ येऊन ठेपली आहे निवडणूक। दुसरी महत्त्वाची घडामोड, 31 डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, अर्जाची छाननी होणार आहे। 4 जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल। 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि लगेचच 18 जानेवारीला मतमोजणी पार पडेल आणि 14,234 गावांमधला त्यांचा जो पुढारी आहे तो निवडला जाईल आणि स्वाभाविकपणे या सगळ्या गावांमध्ये सरपंच आलेला असेल। यानंतरची बातमी राजकीय गोटातूनच आहे। खरं तर शरद पवार यांच्याबद्दल काल एक मोठी राजकीय बातमी समोर आली, ती म्हणजे UPA चं अध्यक्षपद हे शरद पवार यांच्याकडे जाणार अशा प्रकारच्या चर्चा होत्या, बातम्या होत्या। त्या बातमीचं शरद पवार यांनी आज खंडन केलं। खुद्द माध्यमांनी या वावड्या उठवल्याचं शरद पवार म्हणाले आहे, त्यामुळे ज्या काही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या त्या चर्चा त्यांनी फेटाळून लावलेल्या आहेत। दिल्लीतल्या विरोधकांचं नेतृत्व करण्याचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलंय। तसंच शरद पवार यांनी सगळ्या चर्चांचं खापर माध्यमांवर फोडलंय, मात्र यामुळे पुन्हा एकदा शरद पवार राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा वारू रोखण्याचं एक मोठं तगडं आव्हान विरोधकांच्या समोर असणार आहे, त्यामुळे केंद्रात मोदी सरकार विरोधात एकजुटीनं लढण्यासाठी विरोधकांचा कस लागणार हे मात्र निश्चित। शरद पवार हे UPA चे अध्यक्ष होणार अशा प्रकारची बातमी आली आणि त्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या होत्या। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ऐकूया। लेकिन जिस UPA चेयरमैन से की बात आप करते हो वो जो फैसला है उस बारे में अब तक कोई सामने प्रस्ताव आया नहीं है। ये बात अगर पवार साहब खुद आकर कहते हैं तो उसके ऊपर चर्चा करना ठीक नहीं है। हम तो हमेशा उसके हितचिंतक रहे हैं, हितैषी रहे हैं। हम चाहेंगे भी अगर ऐसा कोई प्रस्ताव आता है तो उनके समर्थन भी हम करेंगे। शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला आता शिवसेनेनं सामनातून चांगल्याच कानपिचक्या दिल्यात। संजय राऊत यांनी काँग्रेसच्या बद्दल एक मोठं विधान केलेलं आहे। काँग्रेसला लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा टिकवता आलं नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्यात। काँग्रेस मोठा पक्ष असला तरीही लोकसभा अध्यक्ष लोकसभेमध्ये त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळवता आलं नाही हे सत्य आहे अशा शब्दात त्यांनी काँग्रेसला शेलक्या शब्दात फटकारलंय। तसंच UPA च्या एकजुटीची गरज त्यांनी बोलून दाखवली आहे।
तसंच पुण्यातील गव्याच्या मृत्यूपासून अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलंय. काय म्हणाले संजय राऊत ऐकूया. एक रान गवा चुकून पुणे शहरामध्ये आला असेल पण त्याला अशा प्रकारे क्रूरपणे मारणं हे कोणत्या धर्मात बसतो माणूस त्याच्या. ज्या पद्धतीनं त्याच्यामागे लोक लागले होते ते अत्यंत संतापजनक होतं. जे इतका शक्तिमान प्राणीसुद्धा शेवटी तो हृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावला. कुठेतरी जंगल खात्यातल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. देश का जो अपोजिशन है उसको एक साथ आकर मजबूती से कुछ निर्णय लेने होंगे. कांग्रेस पार्टी बड़ी पार्टी है मैं मानता हूँ, लेकिन कांग्रेस पार्टी लोकसभा में लीडर ऑफ अपोजिशन का पद भी हासिल नहीं कर सकी, ये भी सत्य है. ऐसे में हम सबको एक साथ आकर यूपीए को मजबूत बनाना पड़ेगा. लेकिन जिस यूपीए चेयरमैन से की बात आप करते हो वो जो फैसला है उस बारे में अब तक कोई सामने प्रस्ताव आया नहीं है. ये बात अगर पवार साहब खुद आकर कहते हैं तो उसके ऊपर चर्चा करना ठीक नहीं है. हम तो हमेशा उसके हितचिंतक रहे हैं, हितैषी रहे हैं. हम चाहेंगे भी अगर ऐसा कोई प्रस्ताव आता है तो उनके समर्थन भी हम करेंगे. यानंतरची बातमी बेजबाबदार मुंबईकरांची. खरं तर मुंबईमध्ये कोरोनाचं संकट हळूहळू कमी होत आहे असं दिसत असतानाच काही मुंबईकरांमुळे मात्र मुंबईकरांवर पुन्हा एकदा रात्रीच्या कर्फ्यूची कुराड कोसळते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही चिंतनाची बाब आहे. मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी नाईट कर्फ्यू लावण्याची मागणी सरकारकडे केली आहे. या सर्व नाईट क्लब मालकांना 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान त्यांनी त्यांचं वर्तन सुधारलं नाही तर नाईट कर्फ्यू लावला जाऊ शकतो असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. कोरोनाच्या संकट काळात सुद्धा मुंबईच्या नाईट क्लबमध्ये श्रीमंताची धिंड ही खुलेआमपणे एन्जॉय करतायत. रात्री पब आणि बारमध्ये उशिरापर्यंत मोठ्या संख्येनं एकत्र जमतायत आणि कुठलाही मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंगचं पालन नाही हे समोर आलेलं आहे. धक्कादायक म्हणजे यावेळी कोरोनाचे कुठले नियम पाळण्यात आले नाहीत, ना मास्क आहे ना सोशल डिस्टन्सिंग आहे. अशा बेपरवाईच्या वातावरणात तरुणाईला पावलं थिरकताना पाहायला मिळत आहेत मुंबईमध्ये. मात्र यामुळे श्रीमंतांना कोणताही फरक पडत नाही तर सर्वसामान्य मुंबईकरांच्या पोटावर मात्र या नाईट कर्फ्यूमुळे पाय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच वेळीच याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि अशा बड्या धेंडांच्या पोरांना आजच वेसण लावणं गरजेचं आहे. कुछ नाईट क्लब्स पब्स में हजारों की लोगों में संख्या रात को लोग इकट्ठे होते हैं. उदाहरणार्थ एक एपिटोम नाम का नाइट क्लब है टोडी मिल कंपाउंड में परेल में, जहां पे 1000 से ऊपर लोग हमने खुद पकड़े जो बिना मास्क के रात को 1 बजे के आसपास वहाँ पे सेलिब्रेट कर रहे थे. और हमें कंप्लेंट मिला था कि सुबह 4 बजे तक ये खुला रहता है और वहाँ 2000 लोग रहते हैं. ऐसा ही एक उदाहरण बांद्रा में मिला हमें, ऐसा ही उदाहरण एक सेंटा क्रूज में मिला हमें. तो अभी हमने एक उदाहरण निर्माण करने के लिए जो एपिटोम पर हमने FIR दर्ज किया है और हमने लोगों को ये रिक्वेस्ट किया है स्पेशली रेस्टोरेंट्स पब्स और नाइट क्लब्स कि आप. दरम्यान क्लबवर धाड टाकल्याच्या नंतर आता मुंबईतल्या बार आणि क्लबच्या संदर्भात सरकार नवी SOP आणण्याचा विचार करत आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी या संदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे आपण ऐकूया. आपण प्रत्येक हॉटेलसाठी रेस्टॉरंटसाठी आपण SOP डिक्लेअर केलेलीच आहे, त्याचंच कठोरपणे अंमलबजावणीचा एक भाग म्हणून कालच्या आमच्या फक्त IQ माहितीच्या आधारावर आमच्या महानगरपालिकेच्या टीमने तिथे धाड टाकली आणि त्याच्यावर FIR दाखल केलेला आहे. आणि जसे असे कुठे प्रकार आढळले SOP भंग केला आढळला तर ती महानगरपालिकेमार्फत निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. पण 31 डिसेंबरसाठी SOP तयार करतोय का आपण? 20 डिसेंबरच्या दरम्यान आम्ही त्याचं आढावा घेऊन नंतर मग त्याची SOP आणखी काही स्ट्रिक्ट करावी का किंवा सार्वजनिक ठिकाणी सुद्धा गर्दी जमते तर त्याच्यावर काही बंधन आणावेत का
तो देखील विचार आमचा आहे आणि 20 डिसेंबरच्या दरम्यान आम्ही ती SOP जिप्तर करू. सर, साधारण काल आयुक्त बोलताना असं म्हणाले होते की येते 15 दिवस जे आहेत लक्ष ठेवलं जाणार आहे जे पब्स रात्री चालतात किंवा जे क्लब रात्री चालतात त्यांच्यावर, तर आपण काही खास टीम वगैरे तयार केलेल्या आहेत का की पुन्हा एकदा IQ माहितीच्याच आधारावर आपण कारवाई करणार आहोत की आपण स्वतः पुढाकार घेऊन काही टीम तयार करून आपण तपासणी करणार आहोत? तपासणीसाठी आपली पथकं गठीतच आहेत. IQ माहिती होती म्हणून आपली टीम तिथे गेली. रात्री साधारणतः उशिरा रात्री जाऊन तिथे रेड गेलेली आहे आणि असे कुठले प्रकार आढळले, कारण आपले नेटवर्कमधून जी जी माहिती आपल्याला मिळते त्या माहितीचा आधार घेऊन आणि आपलेसुद्धा पथकं वेळोवेळी त्या त्या हॉस्पिटलला, त्या त्या हॉटेलला किंवा रेस्टॉरंटला किंवा पबला व्हिजिट करण्यासाठी आम्ही टीम तयार केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आमची कारवाई ती सुरू राहील. त्यापैकी बरंचसं परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे, तरी पण आणखी कठोरपणे याची अंमलबजावणी करण्यात येईल. प्रत्येक वॉर्डामध्ये किंवा 2-2 टीम आपण तयार केलेल्या आहेत यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी. त्यामध्ये एक मेडिकल हेल्थ ऑफिसरचा एक माणूस असेल, एक फायर ब्रिगेडचा माणूस असेल आणि एक आमचा जो महानगरपालिका सिक्युरिटीवाला तो असेल. तिघा जणांची टीम आणि आवश्यकतेप्रमाणे स्थानिक पोलिसांची मदत सुद्धा यामध्ये घेण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. कोरोनाच्या लसीकरणाची मुंबई महानगरपालिकेकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या संदर्भातली आज पहिली बैठक पार पडली आणि या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णयसुद्धा घेण्यात आल्याचं कळत आहे. या बैठकीत 12 सदस्य केंद्राचे तर 2 सदस्य हे महानगरपालिकेचे आरोग्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेनं लसीकरण करण्यासाठी केलेल्या तयारीचं सादरीकरण या बैठकीत करण्यात आलं. लसीकरणासाठी 2000 कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सध्या केलं जाणार आहे. 5 कर्मचाऱ्यांचं असं 500 पथक हे लसीकरणासाठी असतील जे हा सगळा लसीकरणाचा कार्यक्रम राबवतील. पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य सेवकांची नोंदणी झालेली आहे. अशा सुमारे 1.25 लाख लोकांचं लसीकरण पार पडेल. प्रत्येकाला 2 वेळा ही लस टोचावी लागणार आहे. त्यात 21 ते 28 दिवसाचा कालावधी असणार आहे. त्यामुळे लसीकरणाची जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. आता फक्त लस कधी येते याची सगळेजण वाट पाहत आहे. एका पथकामध्ये 5 कर्मचारी असतील. एक त्यामध्ये व्हॅक्सिन देणारा असेल, एक आयडेंटिफायर असेल जो कागदपत्र तपासून त्याचं ओळख पटवू शकेल, दुसरे 2 व्यक्ती सपोर्ट सिस्टीममध्ये असेल आणि एक सिक्युरिटीवाला असेल. तर यामध्ये पहिल्या दोघांचं आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्यांना ट्रेनिंग आम्ही प्राथमिक ट्रेनिंग आम्ही सुरू केलेलं आहे. परंतु सविस्तर सूचना आल्यानंतर, ॲप डेव्हलप झाल्यानंतर त्यांना आणखी सविस्तर ट्रेनिंग आम्ही देण्याचं आराखडा तयार केलेला आहे आणि त्याच्यावर अंमलबजावणी सुरू होईल. तर साधारणतः 500 पथकं आपले राहतील असं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि साधारणतः 2000 कर्मचाऱ्यांना आम्हाला प्रशिक्षण द्यावं लागेल, तर ते सुद्धा आम्ही आयडेंटिफाय करून ठेवलेले आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी केल्यानंतर आता ईडीच्या रडारवर पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आलेत. अविनाश भोसले यांची आज ईडीनं पुन्हा एकदा चौकशी केलेली आहे. चौकशीसाठी त्यांना बोलवलेलं आहे. गेल्या महिन्यात सुद्धा अविनाश भोसलेंची फेमाअंतर्गत चौकशी झाली होती. तेव्हा चौकशीसाठी पुन्हा हजर राहण्याच्या सूचना ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. 2007 परदेशातून महागड्या वस्तू आणल्यानं आणि परदेशी चलन बाळगल्यानं अविनाश भोसलेंविरोधात फेमाअंतर्गत कारवाई करण्यात आली. नोव्हेंबरमध्ये त्याच ईडीकडून तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली. मुंबईतल्या ईडी कार्यालयात पुन्हा त्यांची चौकशी केली जाते आणि त्यामुळेच एक बांधकाम व्यवसायातला एक प्रचंड मोठा कंत्राटदार सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय. अविनाश भोसले जे सध्या ईडीच्या रडारवर आहेत ते कोण आहेत, एक नजर टाकूयात अविनाश भोसले यांच्याबद्दल. पुण्यातील रिअल इस्टेट किंग म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रातले सर्वात मोठे कंत्राटदार ही सुद्धा त्यांची ओळख आहे. ABIL ग्रुपचे ते मालक आहे. 80च्या दशकात पुण्यात रिक्षा चालक म्हणून त्यांनी काम केलं. अहमदनगर जिल्ह्यातून एक तरुण पुण्यात येतो आणि पुण्यात रिक्षा चालक म्हणून काम करत असताना त्यांनी इतकी मोठी प्रगती केलेली आहे. काही काळानंतर सरकारी ठेकेदार कंत्राटदार म्हणून त्यांना काम मिळालं. युती सरकारच्या काळामध्ये ते एक मोठे कंत्राटदार म्हणून समोर आले आणि यानंतर अविनाश भोसलेंच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आणि मग काय झालं पुढे, एक रिक्षा चालक ते हजारो कोटींच्या प्रॉपर्टीचे मालक ही अविनाश भोसले यांची ओळख आहे. सर्वच राजकीय पक्षांशी त्यांची जवळीक. अनेक महागड्या गाड्या
तीन खासगी हेलिकॉप्टरची मालकी आणि एक भला मोठा पॅलेस ही त्यांची संपत्ती त्यांनी कधीच लपवून ठेवलेली नाही. दरम्यान त्यांच्या या चौकशीच्या संदर्भात किरीट सोमय्या भाजपचे माजी खासदार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया. डिसेंबर 2018 महाल पिक्चर्सने अर्ज केला, 2019 महापालिकेने तो रिजेक्ट केला. महापालिकेने सांगितलं 1914 आणि जे ऑलरेडी एक्झिस्टिंग पब्लिक रोड आहे TDR देता येत नाही. 2016 ह्या कंपनी सहित बालवाने अविनाश भोतेंनी खरेदी केली. 2020 या फाईलला परत गती मिळाली, फाईल रिओपन झाली आणि रिओपन होऊन जे ऑब्जेक्शन घेतलं होतं तर त्याच्यासाठी 26 फेब्रुवारी 2020 उद्धव ठाकरेंच्या सरकारने सर्क्युलर काढलं की अशा प्रकारचा रस्त्याला TDR द्यावा. आणि यानंतरची बातमी मंत्रालयातल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण राज्य सरकारनं आता मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी एक नवा ड्रेस कोड आणला आहे आणि या ड्रेस कोडनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना जीन्स आणि टी शर्ट आता घरातल्या वॉर्ड्रॉबमध्ये ठेवावं लागणार आहे, ते घालून त्यांना ऑफिसला येता येणार नाही, मंत्रालयात त्यांना येता येणार नाही. शिवाय त्यांना शूज कंपल्सरी आहेत, स्लीपर घालता येणार नाही. त्यामुळे मंत्रालयात जीन्स आणि टी शर्ट परिधान करणं आता जमणार नाही आहे. तसंच गडद रंगाचे चित्रविचित्र डिझाईनचे कपडे यापुढे वापरता येणार नाहीत. तसा GR सरकारनं आदेश काढलेला आहे, मंत्रालयात स्लीपर्स वापरू नये असा आदेश सुद्धा आहे. सरकारी कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या, त्यामुळे शिर्डी पाठोपाठ आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयात सुद्धा ड्रेस कोड ठेवण्यात आलेला आहे आणि या ड्रेस कोडचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. पण या सगळ्याबद्दल स्वाभाविकपणे सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेणं खूप गरजेचं आहे. यानंतरची बातमी कोल्हापुरातली आहे. कोल्हापूरमध्ये कोरोनाच्या संकट काळात सुद्धा कुठलीही परवानगी न घेता एका क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि पाटीलवाडी चियल गर्ल्सना बोलवून तिथं काही वेळ धिंगाणा घाटला गेला, काही तरुणांनी तिथं नाच केला. विना परवाना क्रिकेट स्पर्धाचं आयोजन करून चियल गर्ल्स शिवारात आणल्या आणि तरुण त्या सगळ्यांसोबत नाचताना दिसले. यानंतर पोलीस येण्याच्या भीतीनं आयोजकांनी स्पर्धा रद्द करून धूम ठोकली. या चियल गर्ल्सना पाहण्यासाठी तिथं प्रचंड गर्दी उसळली. या सगळ्या बातम्यांसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त News18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय News18 लोकमत वर मुलुख महाराष्ट्र. यानंतर बातमी आहे मराठा आरक्षणाच्या पेचाच्या संदर्भातली. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला SEBC आरक्षण देणं स्थगिती दिली, पण त्यानंतर मात्र अनेक पेच निर्माण झालेले आहेत आणि यातला एक महत्त्वाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं इतर प्रवर्गाच्या भरतीवर कुठलीही बंदी घातलेली नाही, मात्र राज्य सरकारनं आरक्षण स्थगितीचा मुद्दा पुढे करत 365 उमेदवारांची नियुक्ती रखडून धरली आहे असा गंभीर आरोप सध्या पीडित विद्यार्थी करतायत. गेल्या 6 महिन्यांपासून भावी प्रशासकीय अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. 2019 MPSC परीक्षेत या परीक्षार्थींची निवड झाली, पण त्यांना अजून पर्यंत कुठल्याही प्रकारे सामावून घेण्यात आलेले नाही आहे, त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. मला सांगा, तुमचं कुठल्या पोस्टसाठी सिलेक्शन झालं? माझं तहसीलदार या पदी निवड झालेली आहे. नेमकं काय प्रश्न काय? आपला 19 जून 2020 रोजी आपला निकाल MPSC लागण्यात आला होता आणि गव्हर्नमेंटच्या GR नुसार 3 महिन्यामध्ये आम्हाला नियुक्ती मिळणं बंधनकारक होतं. तरी देखील कोविडच्या पॅन्डेमिकच्या प्रादुर्भावामुळे आणि त्याच्या विषयामुळे आम्हाला जॉईनिंग लवकर देण्यात आलं नव्हतं आणि त्यामध्येच 9 सप्टेंबरला माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार SEBC रिझर्वेशनवर स्टे आला होता. त्याच्यामुळे आमच्या पूर्ण नियुक्त्या थांबण्यात आल्या होत्या. आम्ही शासनाकडे सातत्याने पाठपुरावा या संदर्भात करत होतो, पण तरी SEBC रिझर्वेशनमुळे पूर्ण बॅचवर आमचा स्टे आला होता.
या सगळ्या बातम्यांसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत जगाच्या पाठीवरील प्रत्येक घडामोड सुपरफास्ट. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.